आज जर तुमचा आत्मा तुटलेला असेल, भग्न असेल, घाबरू नका. 2018 मध्ये तो तुम्हाला रिजॉइस मध्ये परिणाम होईल. जो आपल्याला हेल्पर पवित्र आत्मा दिलेला आहे तो लढे. हल्ल्याची गरज आहे, चालण्याची गरज आहे. त्या ठिकाणी होली स्पिरिट तुम्हाला घेऊन जातो. जर तुम्ही नॅचरल जगामध्ये पाहाल तर तुम्हाला त्रास दिसतील, समस्या दिसतील. त्या अलिशा आणि ज्या गेहजीला ज्या वेळेस त्याचा सेवक होता, त्यांनी पाहिलं की भरपूर लोकांनी घेरा घातलेला आहे. बट ज्या वेळेस तुम्ही पवित्र आत्मेने चालाल, अलिशा असा व्यक्ती होता जो दिसणाऱ्या गोष्टीने हलणार नव्हता, दिसणाऱ्या गोष्टी त्याला काहीच करू शकत नव्हते, पण पवित्र आत्मेने तो चालला. आणि माझ्या प्रियानो, जे त्याच्या सेवकाला दिसलं नाही त्याला महान गोष्टी, महान देवदूत त्याला दिसतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुम्हाला देवदूत पाहिजे असतील, यू हॅव टू लीड बाय द होली स्पिरिट. पास्टर देवदूत तुम्ही बघा, आम्हाला घर बघू द्या. आम्हाला पैसे पाहिजे. न दिसणाऱ्या गोष्टी दाखवणारा पवित्र आत्मा आहे. आणि आपण त्या नवीन करण्याचे लोक आहोत जे पवित्र आत्मेने चालले. आणि पवित्र आत्मेने चालल्यानंतर त्यांचं कधीच पतन झालं नाही. ज्यावेळेस आपण पवित्र आत्मेने भरतो, माझ्या प्रियानो, आपल्याला सिच्युएशन दिसणार नाही, परिस्थिती काही असू दे, आम्ही पवित्र आत्मा, पवित्र आत्म्याचा गॉगल, जे जग पाहू शकत नाही ते तुम्ही पाहू शकत, जे लोकांना दिसणार नाही पण तुम्हाला दिसेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जगामध्ये लोकांना समस्या दिसतील, पण आलिशा म्हटला हालेलुया कि सर्व काही महागाई कमी होणार आहे, सगळं स्वस्त होणार. लोक म्हणते अरे तर आई तर मुलगाला मारून खायला लागली अशी परिस्थिती होती. भयानक परिस्थिती, म्हणा भयानक परिस्थिती. पण आलिशा जे पाहत होता लोकांना दिसलं नाही. हालेलुया. आणि त्याचे शब्द, हालेलुया, एक एक शब्द सर्व खरे झाले. प्रेज द लॉर्ड. तुम्ही शब्द बोला, माझ्या प्रियाने पवित्र आत्मा तुमचे शब्द खरे हो करणार. तुम्ही म्हणा की परमेश्वर मला पैसा देणार, मला गाडी देणार, मला घर देणार, हल्ली तुमचे सर्व शब्द पवित्र आत्मा घेईल आणि तो सर्व खरे करेल. हालेलुया, हालेलुया. तो वाटच पाहत असतो की कधी आपण त्याचे शब्द बोल, आपण शब्द बोलावे आणि तो त्या शब्दाच्या द्वारे कार्य करण्यासाठी तयार असतो. पवित्र आत्मा जलाच्या पृष्ठभागावरती तळपत होता, वॉकिंग करत होता, चालत होता. ज्यावेळेस शब्द देव बोलला, त्यावेळेस पवित्र आत्माने त्या शब्दाप्रमाणे केले. हालेलुया. आणि शब्द, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य इतकं महान आहे की 6 दिवसामध्ये विश्व तयार केलं. तुम्हाला 6 विश्व फिरायला आणि तुमचे केस पांढरे होऊन जातील, तुमचे दात पण पडून जातील. मी सब पाहायला प्रेज झालो, पण पवित्र आत्म्याने सगळं करून पण टाकलं. हालेलुया. ग्रेटेस्ट पॉवर इन द वर्ल्ड. त्याने मोठमोठे पर्वत पण तयार केले. आपल्याला एक पर्वत करायला आपले पाट्या टाकून 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 उन्हामध्ये काळ काम करून करून आपले तोंड काळे होऊन जात. हालेलुया. एक डोंगर पोखरायला, डोंगर बनवायला किती दिवस लागतील, पण माझ्या प्रियाने पवित्र आत्म्याला कार्य करण्यासाठी वेळ लागणार. महान शक्ती, महान सामर्थ्य पवित्र आत्म्यामध्ये आहे आणि ते सामर्थ्य देवाने तुम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पवित्र आत्म्याकडे आहे. तुमचे सगळे परिस्थितीमध्ये जे काही तुम्ही असाल, तळागाळामध्ये असाल,
भयानक अंधारामध्ये असाल तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचं सामर्थ्य पवित्र आत्म्यामध्ये आहे. ज्यावेळेस फिलिप पवित्र आत्म्याने भरला, प्रेषितांची कृत्य 8 अध्यायामध्ये असं लिहिलंय की तो दे शंभरुणामध्ये गेला आणि शंभरुणामध्ये अनेक चमत्कार केले, अनेक अद्भुत कार्य केले. त्या शंभरुणामध्ये चमत्काराची गरज होती आणि माझ्या प्रियाने त्याने चमत्कार केले. शंभरुण आनंदी आनंद झालं. तुमच्यामध्ये एकामध्ये असं सामर्थ्य आहे की संपूर्ण शहर आनंदित करू शकता तुम्ही. म्हणजे माझ्यामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे की पूर्ण पुणे शहर आनंदितमय करू शकतो. पास्टर अहो माझी तोंडावरची माशू मीच पहिले तुमची. हालेलुया. तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य की पुणे शहराला आनंदित करू शकता. तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य की पूर्ण पुणे शहराला दुःख पेरकून तुम्ही करू शकता. 12 हेर मोशेने पाठवले आले, 10 हेरांनी इतकं त्यांना रडून टाकलं. मोठ मोठे जाईंट आहे, आपण त्याच्या समोर टोळाप्रमाणे आहे, आपलं काहीच चालणार नाही, आपण मरून जाऊ. सगळे लोक इस्रायल लोक रडायला. हालेलुया. तुम्ही कुठलं सामर्थ्य वापरताय? पवित्र आत्मेने जेव्हा तुम्ही चालाल आणि या लोकांना तुम्ही आनंदित करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेषितांना की देवाने येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक केला आणि त्याने सर्व सैतानाच्या बंदीखाली असलेले बंदीवान असलेले सर्वांना मुक्त करत तो फिरला. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने चालाल तुम्ही लोकांना मुक्त करून फिरणार. तुम्ही लोकांच्या गरजा पुढे असं लिहिले की ज्यावेळेस त्यांनी शंभरुणामध्ये महान चमत्कार केले, पुढे गेल्यानंतर देवाचा आत्मा म्हटला तू तिकडे जा कच्च्या इतके ठिकाणी ओसाड या ठिकाणी. हालेलुया. तिथे तुला एक शंड दिसेल, त्या शंडाच्या मागे तुला धावायचे. आणि गाठलं पवित्र आत्म्याचं त्याने ऐकलं, तो ग्रंथ वाचत होता येशायाचा, त्याला समजत नव्हतं की हा ग्रंथ कोणाबद्दल लिहित आहे, या येशाया कोणाबद्दल लिहित आहे. त्यावेळेस आलेलुया त्याने सांगितलं हे येशू ख्रिस्ताबद्दल लिहित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या शंडाची गरज चमत्कार नव्हती, त्या शंडाची गरज देवाच्या वचनाची प्रगटीकरणाची. शंभरुण लोकांची गरज चमत्काराची होती, शंडाची गरज देवाच्या वचनाच्या ज्ञानाची होती. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस ख्रिस्त समजला त्यावेळेस त्यांनी बाप्तिस्मास पण लगेच घेतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होली स्पिरिट सर्वांची गरज भागू शकतो. हालेलुया. तुम्हाला पॉवर पाहिजे, चमत्कार पाहिजे, तुम्हाला वचनाचं नॉलेज पाहिजे. सर्व काही सामर्थ्य पवित्र आत्म्यामध्ये लिहिलेलं आहे. सुमित्याच्याने चालाल. हालेलुया. तुम्ही लोकांच्या गरजा जे काय असू दे त्या गरजा तृप्त तुम्ही करू शकता. आणि तुमच्या पण गरजा परमेश्वर तृप्त करेल. ज्यावेळेस पवित्र आत्म्याने तुम्ही चालाल, शास्त्रामध्ये ज्यावेळेस मी वाचलं, हालेलुया, येशाया 63:10 त्यांनी होली स्पिरिटला खिन्न केलं, पवित्र आत्म्याला त्यांनी खिन्न केलं. माझ्या प्रियांनो पहा, पहिली गोष्ट त्यांनी असं लिहिलं नाही ठिकाणी, त्यांनी कुरकूर केली, त्यांनी बंड केलं, त्यांनी अविश्वास ठेवला, त्यांनी व्यभिचार केला. करिंथकरास पत्रामध्ये लिहिलेलं आहे 10 अध्यायानं. पण या ठिकाणी तो म्हटला की त्याने पवित्र आत्म्याला खिन्न केलं. ज्यावेळेस पवित्र आत्म्याला तुम्ही खिन्न करता, देहाची कर्मे आपाप मनुष्य करू लागत. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिलं सुरुवात पवित्र आत्म्याला खिन्न करण्याच्या द्वारे होते. मग हळूहळू त्या माणसाचं पतन होत, त्याला समजत नाही तो काय करत आहे. विश्वासू लोकांमध्ये देखील तेच आहे. शौलाने पहिलं देवाच्या आत्म्याला खिन्न केलं. पहा त्याची सुरुवात मात्र खूप चांगली होती. आणि त्याची सुरुवात खूप चांगली होती. ते नको नको म्हणतात, मला स्टेज नको, मला हे नको.
पण मधल्या पिरियड मध्ये त्यांच्या जीवनामध्ये अनेक होली स्पिरिटला ते तुच्छ मानतात, खिन्न करतात, नकळत त्यांना समजत नाही की पवित्र आत्मा माझ्यावरती खिन्न आहे, मी पवित्र आत्म्याला खिन्न केलेला आहे. भावबद्दल द्वेष, पवित्र आत्मा खिन्न होतो. हालेलुया. भावाबद्दल कपट, भावाबद्दल तिरस्कार, जलसी, माझ्या प्रियांनो पवित्र आत्मा खिन्न होऊन जातो. अनेक लोकांना वाटत मी मोठ पाप केल्यानंतर पवित्र आत्मा खिन्न होतो. नाही, ज्या वेळेस हलवी आपण पवित्र आत्म्याला खिन्न करतो माझ्या प्रियांनो आपल्या जीवनामध्ये आनंद राहत नाही. बायबल मध्ये असं लिहिलंय कि तो दाबी असा व्यक्ती होता, त्याला कळालं की तो पवित्र आत्म्याला खिन्न केलेला आहे. आणि त्याला माहिती होत की मला त्याने सहाय्य केलेलं आहे, देवाच्या आत्म्यामुळे मी या ठिकाणी आहे, देवाच्या आत्म्याने मला अभिषेक केला, त्यामुळे हालेलुया मी या ठिकाणी आलेलो आहे. त्याच्या भावाने त्याला सोडलं, त्याच्या अरण्यामध्ये कोणी नव्हतं, त्याच्या अंधार असलेल्या परिस्थितीमध्ये कोणी नव्हतं, अदुलामाच्या गुहेमध्ये कोणी नव्हतं, पवित्र आत्मा होता. आणि नंतर लोक त्याच्याकडे आले, कारण तो म्हटला की तुझ्या आत्म्यापासून मी कुठेच पळू शकणार नाही, अंधार देखील मला लपू शकणार नाही तुझ्या आत्म्यापासून. हालेलुया. मी कुठेच पळून जाऊ शकणार नाही, मला लोक सोडतील, मला भाऊ सोडेल, माझी पत्नी सोडेल, माझा मुलगा मला सोडेल, पण तुझा आत्मा मला कधी सोडणार नाही. व्हॉट अ ग्रेट अँड पॉवरफुल माइटी होली स्पिरिट वी हॅव, व्हॉट अ ग्रेट फ्रेंड वी हॅव. माझ्या प्रियांनो आज तुमचा सर्वात ग्रेट फ्रेंड कोण आहे, सर्वात महान जवळचा आप्त नातेवाईक कोण आहे? पवित्र आत्मा तुमचा नातेवाईक व्हायला पाहिजे. हालेलुया. अंधाराच्या परिस्थितीमध्ये सगळे सोडून जातील, पण पवित्र आत्मा त्याच्यामध्ये देखील तुमच्या बरोबर असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हा आत्मा तुम्हाला कधी सोडणार नाही माझ्या प्रियांनो. महान असा देवाचा आत्मा, हो त्या आत्म्यावर निर्भर असा, त्या आत्म्यावर प्रेम करा. हालेलुया. तो आत्मा तुम्हाला सर्व ठिकाणी, पुढे लिहिले 14 वचनामध्ये 13 आणि 14 ज्याने त्यांना अनादर होतो चालवीत नेले तो कुठे आहे? रानात न अडखळता चालतो तसे तेही अडखळले नाही. यहोवाच्या आत्म्याने त्यांना कोऱ्यात उतरत जाणाऱ्या गुराप्रमाणे दिसावा दिला. याप्रमाणे तो आपणास प्रतापी नाव करायला आपल्या लोकात चालवीत नेले. परमेश्वराच्या आत्म्याने त्यांना विश्रांती आणले. हालेलुया. होली स्पिरिट तुम्हाला देवाने दिलेला आहे की तुम्हाला तो कानामध्ये घेऊन जाण्यासाठी. देवाने तुमच्यासाठी महान असे प्लॅन आखलेले आहेत, देवाने माझ्यासाठी महान असे प्लॅन आखलेले आहेत. कानातल्या उत्तम भूमीचे फळ खाण्यासाठी देवाने तुम्हाला नेमलेलं आहे. या जगातल्या सर्वात चांगल्या गोष्टीचा उपभोग करण्यासाठी देवाने तुम्हाला नेमलेला आहे. तुम्ही म्हणू नका अरे बापरे प्राधिकरणाचे बंगले आमच्यासाठी नाही हो पास्टर, आम्ही गरीब दरिद्री निघाले लोक आहोत. ते श्रीमंत लोकांसाठी आहे. विमान म्हणजे आमच्यासाठी नाही पास्टर, आम्ही सायकलीवरती चांगणार, सायकलीवरतीच मारणार. त्यांनी जग निर्माण केलंय आदाम आणि हव्यासाठी, त्याच्या लेकरांसाठी निर्माण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. अमेरिका फॉरेनचं सर्व सौंदर्य, निसर्ग, नॅचरल, हालेलुया, कोणासाठी केले? आपल्याला पाहण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. इस्रायल मध्ये पण तुम्ही जाणार अशी अपेक्षा करेल. पास्टर इस्रायल कडून मी माबळ स्वतः गेलो नाही, उन्हाळ्यात पण गेलो नाही. अपेक्षा बाळगा माझ्या प्रियांनो. हालेलुया. तुमचं सर्व काही सोने रूप या डोंगरावरील गुरे ढोरे पण माझीच आहे. हालेलुया. आणि तो आपला स्वर्गीय डॅडी झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. होली स्पिरिट तुम्हाला सहायता करेल कारणाची चांगले फळ खाण्यासाठी. पास्टर आम्हाला रेशनचे पण धान्य भेटत नाही हो.
आणि तुम्ही पाच पाच ते कन्नातले फडकले होते. हीच देवाची योजना तुमच्या सर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सर्व हालेलुया. माझी इच्छा आहे की मी सर्व देशामध्ये जावं, देवाचं गौरव पाहावं. नॅचरल मला आवडत, खूप आवडतं फिरायला. ज्यावेळेस देवाची निर्मिती बघतो त्यावेळेस म्हणतो प्रभूला धन्यवाद. ज्यावेळेस ते धबधबे पाहतो त्यावेळेस देवाला मी म्हणतो धन्यवाद. मोठे मोठे अथांग असे सागर मी पाहतो त्यावेळेस परमेश्वरच माझ्या डोळ्यासमोर दिसतो. ज्यावेळेस मोठमोठे पर्वत मी पाहतो त्यावेळेस परमेश्वराचं गौरव माझ्या बोकात मी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अनुभव करण्यासाठी ओ हालेलुया देवाने निवडलेलं आहे. पण त्यासाठी तुम्हाला होली स्पिरिटने मूव व्हायचं आहे. होली स्पिरिट तुम्हाला सहाय्य करेल हालेलुया सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी. पण ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याला खिन्न कराल, तुम्ही हालेलुया कानातले फळ खाणार नाही. रेशनचं फळ धान्य खाऊनच तुम्ही मरून जाणार. येथे आलेल्या प्रत्येकासाठी देवाची योजना आहे. प्रेज द लॉर्ड. सर्व इस्रायल लोकांसाठी 20 लाख असो 30 लाख असो त्या सर्वांची साठी त्याने प्लॅन केला होता. पहाडातल्या मधाने मी तुम्हाला तृप्त करणार आहे. तुम्ही चांगलं गव्हाचं सत्व खाणार आहे. हालेलुया, तुम्ही माझे राणी राजा याजकगण देवाचे लोक आहात. माझ्या प्रियांनो, देवाने तुमच्यासाठी महान गोष्टी म्हणा, महान गोष्टी, महान प्लॅन माझ्यासाठी आहे. विमानाने पण तुम्ही जाणार, ही देवाची इच्छा आहे. तुम्ही कार मध्ये चर्च मध्ये यावं. हो मास्टर, बस साठी पैसा भेटला तेवढंच बस झालो. पण ज्यावेळेस तुम्ही होली स्पिरिट निघू म्हणा, हो हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत कनान देशामध्ये गेले नाही तोपर्यंत देवाने त्यांना सोडलं, देवाच्या आत्म्याने त्यांना सोडलंच नाही. माझ्या व्हॉट अ फेथफुल होली स्पिरिट वी हॅव, व्हॉट अ मार्वलस होली स्पिरिट वी हॅव. जगामध्ये अनेक लोक तुम्हाला सोडून जातील पण तो देवाचा आत्मा कधी तुम्हाला सोडत नाही. प्रेज द लॉर्ड. तो नेहमी तुमच्या बरोबर असतो, तो नेहमी तुम्हाला प्रोत्साहन करत असतो. घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. ज्यावेळेस योसेफ देखील फारो समोर उभा राहिला त्यावेळेस त्याची देखील साक्ष देण्यात आली. ओ हालेलुया, ह्याच्यामध्ये जो आत्मा आहे तसा मनुष्य तुम्हाला कुठे सापडेल काय. हालेलुया. पहा, पहिली गोष्ट देवाच्या आत्म्याने मला सांगितली की फारो रेसलेस झाला 41:8 वचनामध्ये. हालेलुया, की त्याचं चित्त विचलित झालं, त्याने स्वप्न पाहिलं आणि माझ्या प्रियाला तो टेन्शन मध्ये गेला. त्याला समजलं नाही हालेलुया काय करावं. पण त्याचं उत्तर देवाच्या आत्म्याने भरलेल्या व्यक्तीकडे, योसेफाकडे होत. हालेलुया. आज जगामध्ये अनेक असे लोक आहेत ज्यांचे चित्त विचित्र, हालेलुया टेन्शन मध्ये ते दबलेले आहेत, दबावामध्ये आहेत, आजारामध्ये आहेत, प्रॉब्लेम मध्ये आहेत. पण त्याचं सॉल्युशन तुमच्यामध्ये आहे. त्याचं सॉल्युशन देवाच्या आत्म्याने भरलेले जे लोक आहेत त्यांच्याकडे आहे. आज ते लोक तुमच्याकडे पाहत आहेत. आज आजारामध्ये हॉस्पिटलमध्ये बसलेले लोक तुमच्याकडे पाहत आहेत. माझ्या प्रियांनो, जे देवाच्या आत्म्याने भरलेले आहेत ते लोक त्यांचे प्रॉब्लेम सोडवतील. जर तुम्ही देवाच्या आत्म्याने भरले आहात, तुम्ही त्यांचं सोल्युशन आहात, तुम्ही त्यांचं उत्तर आहात. तुम्ही ज्यावेळेस जाणार त्यांचे प्रश्न, अहो हालेलुया, प्रश्नांची उत्तरे भेटतील, त्यांचं टेन्शन निघून जाईल आणि आनंदाने ते भरतील. हालेलुया. आज देवाला असे देवाच्या आत्म्याने भरलेले लोक पाहिजे आणि तो त्यांना फारोच्या समोर उभा करेल, तो त्यांना राजांसमोर उभा करेल, तो त्यांना पंतप्रधान मंत्रालयामध्ये उभं करेल. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आत्म्याने चालाल, हालेलुया, तुम्ही जेलमध्ये नष्ट होणार नाही, तुम्ही अंधारामध्ये तुमच्या जीवनाचा शेवट होणार नाही. हालेलुया, कचरकुंडीमध्ये, हो दरिद्रतेमध्ये तुम्ही मरणार नाही, तो तुम्हाला अधिकाराच्या पंक्तीमध्ये घेऊन जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला घेऊन जाईल माझ्या प्रियांनो. नो मॅटर हालेलुया की तुम्हाला किती त्रास आहे, त्याला सर्वांनी सोडलं पण एक देवाचा आत्मा त्याच्या बरोबर. आणि मला भरपूर आवडतं
की त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये त्यांनी कधीच कुरकुर केली नाही. योसेफासाठी काय आवाज आपण मला कधीच कुरकुर केली नाही. कोणाविषयी? मला भावाविषयी. मास्टर बरोबर भावाविषयी बोलले पण मला बहिणी त्रास देत ना मास्टर. भावा बहिणीविषयी कधीच कुरकुर नाही. व्हॉट अ ग्रेट टेस्टिमनी. ज्यावेळेस देवाच्या आत्म्याने आपण भरलेला असतो त्यावेळेस तो कधीही भावा बहिणीविषयी कुरकुर करत नाही. व्हॉट अ ग्रेट. तो देवाच्या आत्म्याने चालत असतो. प्रेस द लॉर्ड. आणि भाव बहीण त्रास देणारे तुम्हाला कॉलिंगच्या रस्त्यावरती टाकतात. अनेक वेळा आपण घरामध्ये बसलेला असतो एन्जॉय करत असतो भाव येतो अचानक आणि देतो रस्त्यावरती टाकतो आणि आपला भाव वाढतो. जो रस्ता तुमच्या पाचारण्याचा आहे प्रेस द लॉर्ड. जिथे तुमचं पाचारण आहे त्या रोड वरती ते लोक तुम्हाला घेऊन जातील. माझ्या प्रियानो का त्या लोकांविषयी कुरकुर करावे तुम्ही? आणि तुमच्या सारखं मूर्ख लोक मी कुठे तुटून भेटणार नाही जे लोक कुरकुर करतात. पास्टर आओ मला अशी बोलले अशी बोलली. अरे बाबा तू घरामध्येच मेला असत म्हणून शेवटी तो म्हणतात चांगल्यासाठी झालं रे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते लोक तुम्हाला उचलून तुम्हाला लाका लाका मारून 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 फुटबॉल प्रमाणे त्या रस्त्यावर ठेवतील आणि तो रस्ता तुमचं पाचरण आहे. प्रेज द लॉर्ड. ते तुमचं कॉलिंग आहे माझ्या प्रियान. येशूकडे पहा. येशूने यहुदी लोकांना सुवार्ता सांग यहुदी लोकांनी नाकार केला तो म्हणतो आता मी परराष्ट्रीयकडे जाणं. प्रेज द लॉर्ड. आणि परराष्ट्रीयमुळे सर्व जगाला स्वीकारलं माझ्या प्रियानो. हालेलुया. त्याचं पाचारण त्याचा उद्देश त्यांनी पूर्ण केला. पौलाचं काय झालं? यहुदी लोकांनी त्याला मारलं. ज्यांना बायबल माहित होत तेच तुम्हाला कानफाडीमध्ये मारते. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिले की शत्रूवर प्रीती करा. एका गालावर मारल्यानंतर दुसरा गाल पुढे करा. प्रेज द लॉर्ड. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. हा शत्रू तुम्हाला बाहेर रस्त्यावर येणार अनोळखी म्हणून येणार आणि तुमच्या बालाजीच्या कानाखाली मारण का हो? मारण कोण मारण बाळ जे त्याला ओळखता? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचे शत्रू बाहेरचे नाही, तुमच्या चर्च मध्ये तुमच्या घरामध्ये तुमचे शत्रू. हालेलुया. आणि त्यांनी तुमच्या गालावर मारल्यानंतर तुम्ही दुसरा गाल पुढे करा. ही देवाची कमांडमेंट आहे. प्रेज द लॉर्ड. त्या मॅच्युरिटी पर्यंत आपण जायला पाहिजे. हालेलुया. त्या दाविदाप्रमाणे लोक स्वप्न मात्र मोठे मोठे बघतात. हा मला आश्चर्य. मोठी कॅथरीन कुर्मल होणार आहे. तोंड बघितलं आश्चर्य. देव नम्र झाल्याशिवाय कोणाला वापरत नाही माझ्या. प्रेज द लॉर्ड. आणि सगळ्या लोकांची सुरुवात इथनच आहे, भावाकडनंच आहे. कुठनं आहे? माझ्या भावाकडनं. ते भाव बरोबर लाथा मारणार ना ते चांगल्यासाठी. ते लाथा मारणार त्या ठिकाणी. हालेलुया. देव असं वाटतं की फुलं पडत. मोशेला कुणी नाकारलं माझ्या फुल? त्याने तर इस्रायल लोकांना मदत करत होता. ज्याने मिस्रायने त्या मार्ग त्याला त्याने मारून टाकलं माझ्या प्रियानो. त्यावेळेस कुणी पाहिलं? इस्रायल लोकांनी पाहिलं आणि म्हटलं अरे दुसऱ्या दिवशी भांडणं गळत होते. ते म्हटलं अरे काल त्या मिस्री लोकांना मारलं आता आम्हाला पण हे करतोय का? प्रेज द लॉर्ड. त्यांच्यासाठीच मुखार हे करत होतो. मग तो पळत सुटला. त्याला समजलं नाही. त्याला वाटलं अरे बापरे मला कुणीच पाहिलं नाही आता फारोकडे जाणार. आलेले पळ सुटून पार गायरणामध्ये जंगलामध्ये जाऊन बसला. ते रोड त्याचं पाचरण तीच होत.
सर्व ज्ञानाने बुद्धीने भरलेला मोशे एकदम शून्य झाला, नम्र झाला. 40 वर्ष मेंढराचं काम करायला लागला तो, मेंढपाळाचं काम. हालेलुया, हालेलुया. मग ज्यावेळेस तो नम्र झाला, हालेलुया, मग देवांना उंच केलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर नम्र होत नाही आणि उंच मात्र मटमट व्हायचे आपल्याला, असा देव कधीच कार्य करत नाही माझ्याकडे. हे बायबलच्या विपरीत आहे, बायबल मध्ये कुठेच तुम्हाला दिसणार नाही. हालेलुया. तुमचे भाऊ तुम्हाला त्रास देत आहे, तुमचे बहीण तुम्हाला त्रास देत आहे, ते त्रास नाही. तुमच्या पाचारणावरती ते ढकलत आहे तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. युसेफाने युसेफाला खड्ड्यामध्ये टाकलं, अरे ते खड्ड्या नाही, ते तुझं पाचारण तिकडनं विकून टाकलं, इश्माईल लोकांना विकलं. हालेलुया. पण माझ्या प्रियानो, अरे ते बरोबर पाचारणाच्या रस्त्यावरती चालला होता. त्याच्या आत्मकरणामध्ये रे बाबा असं कसं रे प्रभू, अरे देवाचा आत्मा त्याला पुरेस होत. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला पुरेसा आहे. किती तुमच्या जखमा असू द्या, किती तुमचे समस्या असू द्या, त्या जखमांना सांत्वन करण्यासाठी पवित्र आत्मा पुरेसा आहे. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताने तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही त्या पवित्र आत्म्याला समजलं नाही, त्या पवित्र आत्म्याचं सांत्वन तुम्ही स्वीकारलं नाही, त्या पवित्र आत्म्याला तुमच्यामध्ये कार्य करायला परवानगी तुम्ही दिली नाही, आणि त्याला कार्य करण्यासाठी परवानगी द्या, मग तुम्हाला कळेल किती महान सांत्वन दाना तो. म्हणून त्याने कधीच कुरकूर केली नाही. जेलमध्ये गेल्यानंतर काय गप्पा मारतो? समजा एखादा गुन्हेगार ठरवला गेला, गुन्हेगार केलेला नाही त्याने, पण त्याला त्या गुन्ह्यानं केला तरी पण त्या गुन्ह्याची शिक्षा तर त्याला देण्यात आली. तो तुमचा अरे बाबा काय सांगायचं, लय विश्वासाने काम करत होतो, सगळं पोटीपर्यंत काम मी करत होतो, विश्वास होतो, एका एका रुपयाचा हिशोब, एक रुपया पण कशात टाकला नाही, फेथफुल होतो. त्याच्या बायकोने असं शैतान तिच्यामध्ये शिरला आणि तिने बघा ये असं करून टाकलं. असं कोण बोललं असतं? आपण बोललं असत झालं. पण त्याने कधीच तोंडच उघडलं नाही. व्हॉट अ ग्रेट योसेफ. रेज झालं. येशू ख्रिस्ताने पण तोंडच उघडलं नाही. दाविदाने पण शौल त्याच्या मागे लागला, त्याने तोंड उघडलं, पण ते शमेला त्याच्या स्पिरिच्युअल फादर समोर उघडलं. हालेलुया. आता दुसऱ्या लोकांना चालता येते, त्यालाच ना आपण नवीन लोकांना सांगतो, अरे लय प्रॉब्लेम आले मला, तो चर्चला येतोय, नवीन येतोय, त्याला आपण मोठमोठे प्रॉब्लेम सांगत होतो, मग कधी चर्चा दिसतच नाही. पास्टर तुम्ही उपास करून करून मरून जा, पण तरी लोक येणार नाही. का? आले लोकांना आम्ही सगळं हे करत असू ना. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समजतंय तुला, तुम्हाला काय सांगतोय माझ्या प्रियानो. हालेलुया. सर्व कंट्रोल देवाच्या हातामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. पण सर्व कंट्रोल देवाच्या हातामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही माझ्या प्रियानो. अरे तर पिलाताच्या बायकोला पण स्वप्न दाखवू शकतो की हा नीतिमान मनुष्य तू तुझ्या तुला जे अडखण करतात, तुझा तुच्छ मानतात, ज्याने तुझ्यावर दोष ठेवले त्याला दाखवू शकत नाही का तो? त्याला पण दाखवू शकतो, पण त्याची इच्छा आहे की तुला त्या कॉलिंगच्या पाचारण्याच्या रोडवरती घेऊन जायचे. तू पोटीपरच्या बायकोनी तरी त्याला दोष लावला, पण तो कॉलिंगच्या पाचारण्याच्या रोडवर चालत होता. प्रेज द लॉर्ड. अहो माझ्या प्रियांनो, तुम्हाला लोक दुखवत आहे. प्रेज द लॉर्ड. त्या रोड वरती तुम्हाला घेऊन जाते ते, धन्यवाद त्यांचे, त्यांच्यामुळे ते मी गीत लिहिले. चल प्रभू संग मेरे अलो, हे गीत मी कधी लिहिलं? एका बहिणीने मला सांगितलं, तिला देवाने महान आरोग्य दिलं होतं, मोठ्या स्कूलची प्रिन्सिपल मालक ती होती, करोडो रुपयाचं इन्कम त्यांच्याकडे होतं, आणि आम्ही दोघं पती पत्नी प्रार्थना करण्यासाठी त्यांच्याकडे गेलो बिर्ला हॉस्पिटलमध्ये, आणि देवाने त्यांना आरोग्य दिलं. त्यावेळेस ती म्हणते, तुम्हाला ज्यावेळेस गरज लागेल, तुम्ही माझ्या घरचे लोक आहात, तुम्ही माझे नातेवाईक आहात, मला फोन करा. आणि ज्यावेळेस मला देवाने गीतं दिली, मी प्रार्थना करत होतो आणि मी त्यांना म्हटलं की मला तुम्हाला भेटायचं आहे. मी त्यांना फोन केला, ते म्हटले उद्या फोन करा.
उद्या फोन केला, परवा फोन केला, म्हटलं परवा फोन करा, नंतर फोन केला, नंतर म्हटले की नंतर उचलायला तयार नव्हतो. हालेलुया. त्यावेळेस देवाने मला गीत दिलं, चल प्रभू संग मेरे, मेरे हातो को हातो में तेरे, रास्ता भी तू और मंजिल भी तू, साथी भी तू और साया भी. हालेलुया. हालेलुया. दावीलाने कधी गीत दिले माझ्या प्रिया? राजवाड्यामध्ये बसून नाही माझ्या प्रियानो, देवाने हालेलुया का बरोबर त्याचं पाचारण ते होत. तुम्हाला तुच्छ मानतात, देवाला धन्यवाद. तुम्हाला नाकारतात लोक, देवाला धन्यवाद करा, पवित्र आत्मा तुम्हाला पुरेसा आहे. हालेलुया. होली स्पिरिट तुम्हाला पुरेसा आहे माझ्या प्रियानो. तो म्हणता हो पास्टर आहो मी मरून जाणार हो बापा, ते हा प्रॉब्लेम हट्ट्यांचं गेलो की त्या इश्माईल लोकांकडं, तिथं कुणा मी रीत गेलो की कुटीपरच्या घरामध्ये, कुटीपरच्या घरात नाही गेलं तर जेलमध्ये पडलो बापा, आता काय होणार रे प्रभू. अरे तू सगळीकडं गेला पण खड्ड्यामध्ये टाकलं, पण टाकणाऱ्याचे हात तू पाहू नको, जे उचलणाऱ्याचे हात तू पाह. प्रेज द लॉर्ड. खड्ड्यात तुला टाकलं पण उचलणारा पण पवित्र आत्मा आहे ना. हालेलुया. जेलमध्ये तुला टाकलं पण पवित्र आत्माने जेलमधनं बाहेर पण तुला काढलंय. स्वप्न कुणी दाखवलं? पवित्र परमेश्वराने, पवित्र आत्माने सर्व कार्य केलं माझ्या. हालेलुया. तो थांबणार नाही. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या कॉलिंगनी चालत आहात, देवाच्या आत्म्याने चालणार, तुम्ही अंधारामध्ये मरणारच नाही माझ्या प्रिया. तुमचा शेवट जेल मध्ये होणार नाही, तुमचा शेवट गरिबीमध्ये होणार नाही. हालेलुया. तुमचा शेवट ओ माझ्या प्रिय तंगीमध्ये नाही, तुमचा शेवट एकदम महान राजाप्रमाणे आणि राणीप्रमाणे होईल. हालेलुया. राजाप्रमाणे मराल तुम्ही, राणीप्रमाणे मराल, तुमचे लेकर आशीर्वादित होतील ज्यावेळेस देवाच्या आत्म्याने तुम्ही चालाल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोकांना वाटतं मी दावीद वर्षीपर मी आजकाल लोकांना वाटत मी गाणं गायलेलं आलो की वर्षीपर झालो. प्रत्येक गाणं गाणारा गायक वर्षीपर नसतो माझ्या तुला. देवाच्या आत्म्याने चालण्याची गरज आहे. राजमहालामध्ये तो होता आणि त्याला देवाच्या आत्म्याने स्पर्श केला. तो म्हटला अरे मी तर राजमहालामध्ये आहे, देवाचा कोष इकडून तिकडे फिरत आहे, त्याच्यासाठी मंदिर बांधलं पाहिजे. दॅट इज द होली स्पिरिट. पवित्र आत्मा कधी तुम्हाला तुमच्या गोष्टीमध्ये शांत बसू देणार नाही. देवाच्या राज्यासाठी, देवासाठी कार्य करायला तू लावेल माझ्याकडे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी ज्यावेळेस प्रेषितांचे कृत्य दुसरा अध्याय वाचतो, पुढे वाचतो की त्या सगळ्या लोकांनी काय केलं, सगळ्या जमिनी विकल्या, घर विकलं, सगळं काय विकलं, सगळा पैसा आणून ठेवला कुठे, प्रेषितांच्या चरणाजवळ. म्हणा सगळा पैसा, सगळी जमीन विकली. लोक काय म्हटले असे लोक, तर विश्वनाथ सगळ्या जागा जमीन विकून सगळं डबुल इथं आणून ठेवलं. त्याची सासर म्हणलं अरे येडं झालं वाटते जाऊ, म्हणणार का नाही. प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या आत्म्याने ते भरलेले होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या आत्म्याने त्यांना स्वस्थ बसू दिलं नाही. देवाचा आत्मा कधी तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही माझ्या. एक नाहीतरी एक लगेच काम पडत असत. फिलिपांनी इकडं सुवार्थ सांगितली, इकडं काय झालं, आरामाचं करायचं वेळ होता, आता बिर्याणी खायची वेळ होती, भरपूर प्रवचन केलं, बिलिंग मिरॅकल केलं, हा बिर्याणी खाऊ जा पुढे तर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. छंडाच्या मागे पडायचं तितना बाब पडत शिवत, पण सांगितलं पवित्र आत्म्याने उचलून दुसरीकडे नेलं असं सुवार्थ सांगायला. आफ्रिकन कंट्रीमध्ये मोठं रिव्हायवल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर देवाचा आत्मा तुम्हाला कधी शांत बसू देणार नाही माझ्या प्रियांनो. तो देवाच्या राज्यासाठी तुम्हाला पळायला होतो. लोकांना वाटतं मला देवाच्या आत्म्याने चालायचं, देवाच्या आत्म्याने चालायचं. देवाचा आत्मा
माझ्या प्रियाणो, ज्यावेळेस तुमचं हार्ट देवाच्या राज्यासाठी असेल त्यांच्यामध्ये महान पवित्र आत्मा कार्य करतो. देवाच्या राज्यासाठी झटा. ओ हालेलुया, पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये महान आणि महान कार्य करे. ओ हालेलुया, देवाची इच्छा आहे स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहू नका. बी हंबल. येशूची सुरुवात नम्रतेने झाली. शास्त्रामध्ये लिहिले की त्याचा बाप्तिस्मा योहानाच्या हाताखाली झाला आणि तो योहान काय म्हणायचा सांगा बरं, जो माझ्या मागून येणार आहे तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, त्याच्या पायाचा सुतळीचा तोड्याचा बंध देखील हालेलुया सोडायची माझी म्हणा लायकी हजारांनी म्हणा लायकी. हा, त्याची काही लायकी नाही त्याच्या खाली नम्र व्हायला पाहिजे. म्हणता त्याची माय लायकी नाही तो म्हणता मला बाप्तिस्मा करायचं आहे. म्हणता अरे मी नाही, तू देवाचा कोकरा नाही नाही होऊ दे झाला नम्र. हालेलुया, देवाने योहानाच्या हाताने बाप्तिस्मा झाला. आकाश उघडलं, देवाचा आत्मा येऊन थांबला त्याच्यावर. लोकांना वाटत देवाच्या आत्मने करायचं कॅप्टन कुर्मल व्हायचंय बिल्डिंग व्हायचं. अरे पहिले नम्र बाबा, हे सगळं बेस आहे. काय बेस बांधताना चालला मोठी मोठी बिल्डिंग बिल्डिंग सारखं बनायला बिल्डिंग बांधायला कधी पडलं तुझी बिल्डिंग काढणार पण नाही. प्रेज द लॉर्ड. गर्व सैतानाकडनं झाला, नम्रता तिथं झाली नाही. गर्व आला आणि त्याचं देखील मोठी सगळी बिल्डिंग खाली कोसळून गेली. नम्र लोकांना देव उंच करतो. त्याचा त्याला शिमूट पुसता येत नाही तो पण तुम्हाला खाली सांगतो. मला माझ्या एका माझ्या मित्राने पास्टरने सांगितलं, पास्टर लोकांना कुणीही बोलते काय दावी झाला पण ते शिबी आला म्हणतात जाऊ दे बाबा देवाने दिला असं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लोक तुम्हाला तुच्छ मानतील, तुम्हाला हे करतील. हालेलुया, बी हंबल व्हा. परमेश्वर तुम्हाला उंच करेल, त्याशिवाय तो तुम्हाला वापरणार नाही. युद्ध करायचं नाही. हालेलुया. शास्त्रे सातवाध्याय मध्ये गेले गेले अंतर वाचा. गिदोन राजेवाड्यांनी म्हटलं गिदोन हालेलुया गिदोनाचं एकतर पहिलाच घाबरट होता. देव सगळे गणना केली, मी त्याने लोकांशी युद्ध करायचं होतं. 32,000 लोक होते. म्हणा किती? म्हणा 32,000. एवढ्या लोकांनी विजय करायला तुम्ही माझ्या स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर विजय झालेला. अजून कमी व्हायला तेवढे ज्याला भीती आहे त्यांनी घरी जा. 10,000 घरी गेले, 22,000 राहिले. परत असं असं सांग, चाटून पाणी पिणारे कुत्र्यासारखे पाणी पिणारे गुडघ्यावर बसणारे ते लोक वेगळे कर. आणि माझ्या प्रियानो 300 लोक निघाले. हालेलुया. किती निघाले? 300. म्हणजे 32,000 300 म्हणजे किती झाले? 1% झाला. किती? 1% पेक्षा कमी. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही कमी 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 होता त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला वापरतो. तुमच्याद्वारे आलिया जे नम्र आहेत जे घटले जाते. लोक प्रार्थना करतात प्रभू तू वाढला जाऊ दे, मी घटला जाऊ दे. प्रार्थना मात्र असं म्हणतो प्रभू मी वाढला, तू वाढला जाऊ दे, मी घटला जाऊ दे, तू वाढला जाऊ दे, मी घटला. ज्यावेळेस घटायची वेळ येते त्यावेळेस तू असा मोठा ठप्पा होतो. तेव्हा म्हणतो राहू दे, तुला कानाखाली मारल्यावर तुला निंदा केल्यावर मला बोललं मी काहीच नाही केलं. अरे कुठे गेला मग तुझी प्रार्थना? कशाला अशा प्रार्थना करतो जी लोक नम्र होते? हे वचन बोलायचं ना तुम्ही. येशू ख्रिस्ताने चाबूक घेतला असं चाबूक घेऊ इथे आणि शास्त्र परिषद हाकून प्रभू मला नम्र कर, तू वाढला जाऊ दे, मी घटला जाऊ दे. अरे कसं घटतो तुझ्या? तू पास्टरांची पॅन्ट घटवायला सांगून सांगून माझा घसा फार बसायला लागला.
तो वाढला जाऊ दे, घटला जाऊ दे, आणि घटायची वेळ आली त्यावेळेस मी कशाला बोलणार, मी नाही शकत मागणार, तिने पहिलं मागितलं, अरे घटकी बाबा आता प्रार्थना तर मोठमोठ्याने बोलतो एकदम देवाच्या मानसेवकांसारखे वागणं तर विश्वसनार सारखे पण नाही होत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 300 लोकांच्या द्वारे महान विजेते झाले माझ्या प्रियांनो. ज्यावेळेस तुम्ही घटणार, तुम्ही नम्र होणार, तुमच्याद्वारे महान विजय होईल. पण ज्यावेळेस तुम्ही घटणार नाही, तुमचा मीपणा, अहंपणा, गर्विष्ठपणा, ओ हालेलुया, परमेश्वर तुमचा वापर करणार नाही. तो म्हणतो पहिला घटून जाऊ दे, म्हणा काय म्हणतो, घटू द्या. आपण प्रार्थना करतो रमा शांतारी रे बारा बारा बा, म्हणतो अरे बाबा कर शबाराबा बंद कर, तू घट पाहिजे, तू घटल्याशिवाय मी तुम्हाला युद्धामध्ये वापरणारच नाही. बत्तीस हजार वर्ण 1% आले, 300 लोक. त्यावेळेस जे म्हटलं आता होणार बरोबर. हालेलुया, त्यावेळेस काहीच अहंपणा राहणार नाही. यार्देनमध्ये ज्यावेळेस त्यांनी बाप्तिस्मा घेतला, यार्देन म्हणजे डेथ, यार्देन म्हणजे मरणाचं चिन्ह आहे बायबलमध्ये. हालेलुया, त्यावेळेस देवाची सेवाची सेवा करण्याची सुरुवात झाली. प्रेज द लॉर्ड. हे फाउंडेशन आहे, दिस इज द फाउंडेशन ऑफ मिनिस्ट्री. जर फाउंडेशनच नाही तुमचं तर काय तुम्ही सेवा करणार माझ्या. ज्याने सर्व विश्व तयार केले तो नम्र झाला माझ्या प्रेरणा. ज्यावेळेस तुमचं टेथ होतं, तुम्ही मरता, हालेलुया, माझा मीपणा मरून जातो, परमेश्वर तुम्हाला उंच करेल. हालेलुया, परमेश्वराचा आत्मा इतका अनलिमिटेड येतो माझ्या प्रियाला. म्हणा अनलिमिटेड. हा, जर आपण नम्र नाही तर तुम्हाला लिमिटेड भेटणार, थोडस थोडे थोडे शिंपले टिपके स्प्रिंकल शिंपडणं त्यांनी तुम्ही सेवा करू शकणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही हंबल होणार, तुम्ही नम्र होणार, अनलिमिटेड होली स्पिरिट तुमच्यावरती येणार आणि अनलिमिटेड देवाचं कार्य होणार. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस स्वतःचा टेत होतो, पहा माझ्या प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही मरता, माझा मी म्हणा, मी नाही बोलणार, अरे सगळं सोडून टाक तू. ज्यावेळेस तुम्ही म्हणा मी काहीच नाही, हालेलुया, देवाच्या आत्मा मला जे काही सांगेल ते मी करेल. हालेलुया, मग पहा तुमचं एक्झॉल्टेशन, मग पहा तुमचं पवित्र आत्म्याचं डेमॉन्स्ट्रेशन. ज्यावेळेस तुम्ही मरणार, त्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यामध्ये जिवंत राहील. म्हणून तो म्हणतो आम्ही मरण पण तुमच्यामध्ये जीवन कार्य करत आहे, बोल म्हणाला. हालेलुया, ज्यावेळेस तुम्ही मरता, हालेलुया, तुमच्यामध्ये होली स्पिरिटचं महान कार्य उभा राहतो आणि तो मग जीवनामध्ये कार्य करतो. तुमच्या इच्छा, तुमच्या अपेक्षा काहीच ज्यावेळेस राहणार नाही, फक्त म्हणणार मला देवाचं कार्य करायचंय, त्यासाठी मी काही करायला तयार आहे. त्या लोकांना पवित्र आत्मा घेतो आणि महान रीतीने वापर करतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तयार आहात का होली स्पिरिटला हा म्हणण्यासाठी? तो तुम्हाला कानाच्या भूमीमध्ये घेऊन जाईल. चांगल्यातल्या चांगलं फळ, चांगल्यातले चांगले वस्त्र, चांगल्यातली चांगली कार तुम्हाला असणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उत्तमातल्या उत्तम गोष्टी तो तुम्हाला देईल. पण ज्यावेळेस होली स्पिरिटने तुम्ही चालणार नाही, तुम्ही अरण्यामध्ये मरून जा, उन्हामध्ये मरून जा, प्रॉब्लेममध्ये मरून जा, कुरकुर करून मरून जा. पण जर देवाच्या आत्मने चालणार, आर्य ऊन तुम्हाला मारू शकणार नाही, वादळ तुम्हाला नष्ट करू शकणार नाही, पाणी तुम्हाला बुडवू शकणार नाही. हालेलुया, तुम्ही त्या कानडाच्या भूमीमध्ये जाणार, देवाच्या प्लॅन योजना योजनेचं फळ तुम्ही खाणारच. हालेलुया, तुम्ही मरणार नाही. थँक्यू.